वाटले होते ना तुम्ही मी नक्की राहुल शेवाळे आघाडीवर आहेत जिथे तुम्ही पेढे वाटले होते तिथे राहुल शेवाळे आघाडीवर आम्ही पेढे वाटले कारण आम्हाला वाटते आमचे उमेदवार एकनाथ गायकवाड निवडून येतील नाही यांनी राहुल शेवाळेचे पेढे वाटले एकनाथ गायकवाडांचे पेढे आम्ही वाटले त्याच्यामुळे आमचे उमेदवार आहेत म्हणजे आम्हाला वाटलं हरण्याचे पेढे वाटले हरण्याचे म्हणून बघा म्हणजे आपल्या काँग्रेस उमेदवार हरतोय म्हणून दुसरा काँग्रेसचा माणूस पेढे वाटतोय ही काँग्रेसची अवस्था आहे बोला आता माहितीये का की आम्ही वाटले तर आम्ही हरण्यासाठी वाटले आणि बीजेपीने वाटले तर जिंकण्यासाठी वाटले पण तिथे राहुल शेवाळे आघाडीवर आहे ही सुरुवात आहे असं काय करताय तुम्ही आघाडीवर आहे मला एकच कळत नाही की आमच्यापेक्षा पक्षापेक्षा चॅनल एवढा एक्साइट का होतो चॅनल एक्साइट बातमी आहे चॅनलसाठी एक्साइटमेंटची काय तिथे जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही काल जास्त नाही नाही तुम्ही काल हरलेल्या उमेदवाराचे पेढे वाटले का परत तुम्ही तेच सांगताय आम्ही सांगतोय की विनायक राऊत आघाडीवर आहेत आणखी एक सिंधुदुर्ग मधून सांगतो एकनाथ गायकवाड निवडून येणार म्हणून मी पेढे वाटले तर एक महत्वाचे अपडेट आहे देशाचं लक्ष लागलेल्या बिहार मधल्या बेगुसराय लोकसभा मतदारसंघात कन्हैया कुमारला उमेदवारी देण्यात आली होती डाव्या पक्षांकडून आणि तिथं कन्हैया कुमार पिछाडीवर आहे पिछाडीवर हे वाटत होत त्याच्यासोबत केलं मात्र त्याला ज्यावेळी पाठिंबा किंवा त्याला ज्यावेळी उमेदवारी जाहीर केली त्याच्या विरोधात नगर मधून महत्वाची बातमी येते नगर मधून सुजय विखे संदर्भात महत्वाची बातमी येते अक्षय विखे आघाडीवर असल्याचं चित्र विलास या ठिकाणी दिसून येत आहे सुजय विखे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं सुजय विखेला राष्ट्रवादीचे संग्राम जगतापांचं आव्हान होतं काँग्रेसचे जे नेते होते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आता काँग्रेसमध्ये जरी राधाकृष्ण विखे पाटील नसले तरी सुजय विखे ज्यांच्यामुळे एवढं रणकंदन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलं होतं सुजय विखे राष्ट्रवादीसाठी राष्ट्रवादी संग्राम पवारांनी ताकद लावली होती दोन्ही दोघांनी ताकद लावली होती राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एकीकडे विखे पाटील आणि भाजप आणि दुसरीकडे राष्ट्रवादींनी पूर्ण ताकद लावलेली तर सुजय विखेच्या आघाडीवर दिसत आहेत तर हा एक मोठी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लढतींपैकी एक आहे जर इथे भाजपा जिंकला तर एक पुढच्या विधानसभेच्या याच्यासाठी एक सुतोवाच त्याच्यातनं दिसतंय की महाराष्ट्रात काय होऊ शकतं राष्ट्रवादीसाठी चिंतेची गोष्ट आहे खरं म्हणजे नगरमध्ये जे संधी साधूपणाचं राजकारण आणि याला जनतेने उत्तर दिलं पाहिजे असं निश्चितपणे वाटतं आणि अंतिमदा तुम्हाला सांगतो की नगरची जनता सुजय विखे किंवा अशा प्रकारचा संधी घेण्याचा प्रयत्न किंवा तत्वशून्य निर्णय जे केले त्यांनी तर त्याचं उत्तर जनता त्यांना देईल एक राष्ट्रवादीसाठी एक आणखी चांगले अमोल कोले आघाडीवर आहेत याच्यात अर्थ असा की आता हा ट्रेंड कायम राहिला तर नक्कीच म्हणजे काँग्रेसला खुश व्हायला पाहिजे की 44 ते 72 चाललेले आहेत त्यामुळे त्यांनी पेढे वाटणं तर योग्यच आहे दीडशे आणि 72 नाही अजून वेळ आहे थांबा हे राष्ट्रवादी वगैरे मी म्हणाल होतो पतन होणार आहे ते होणारच आहे निश्चित बघा तुम्ही एक्झिट पोल खोटे ठरणार आहेत का एक्झिट पोल खोटे ठरणार आहेत निश्चितपणे आणि आता ही सुरुवात आहे त्याच्यामध्ये पुढे बदल होईल आणि जसं आपण जाऊ पुढे तेव्हा आपल्याला दिसेल